ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. डॅशबोर्ड केला पाहिजे. डॅशबोर्डवर सगळ्या शाळेंच्या संदर्भातील म्हणजे सेंटर्स जे असतात एक्झामिनेशन सेंटर्स त्याची यादी दिली पाहिजे. त्याच्यानंतर तुमची जी काही विद्यार्थ्यांची लिस्ट आहे सेंटर वाईज ती त्यांनी डॅशबोर्डवर डिस्प्ले केलं पाहिजे. हे त्यांनी एक टाइम टेबल देऊन की साधारणपणे आता 1 ऑक्टोबरला त्यांनी डॅशबोर्ड द्यावा संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी आणि तुमच्या जे काही एक्झामिनेशन सेंटर्स आहेत त्याची यादी ते त्यांनी द्यावी. आणि त्याचबरोबर मग त्या सगळ्या स्कूल्सने हे सेंटर म्हणून मान्यता दिलेली आहे असं सगळं सुद्धा त्यामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे प्रॉपर थरो ऑडिट करण्याचं काम होईल. त्यांना असं बंधनकारक केलेलं आहे जे पूर्वी पण केलंच होतं की 9 दिवस अगोदर सर्व परीक्षार्थ्यांना हॉल तिकीट्स मिळाले पाहिजेत आणि त्यामुळं ते ॲडमिट कार्ड म्हणा किंवा हॉल तिकीट म्हणा हे पूर्व 9 दिवस पूर्व परीक्षा उपलब्ध होतील अशी पण खात्री केली जाईल. या सगळ्या व्यतिरिक्त मला एवढंच सांगायचं आहे की कोणीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. कृपया कुठलीही अशा पद्धतीची मोठी जम्बो भरतीची परीक्षा असेल तर त्यामध्ये अनेक अशा पद्धतीच्या वावड्या उठतात किंवा काही लोक चुकीचंही काम करण्याचा प्रयत्न करतात त्यावर अत्यंत कठोर आणि कडक कारवाई व्हावी अशा पद्धतीच्या सर्व सूचना मी वेळोवेळी दिलेल्याच आहेत. आणि या उपरसुद्धा जिथे काही कुणालाही अशा स्वरूपाची काही कोणी मागणी केली किंवा काही काहीही चुकीच्या गैरमार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न केला माझं तर असं मत आहे की त्या